किक बॉक्सिंगच्या रिंगणामध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करतानाचं हे व्हिडिओ फुटेज आहे. या आक्रमक अशा किक बॉक्सरचं नाव आहे यशस्वी मनोज राठोड. नांदेड जिल्ह्यामधल्या किनवट तालुक्यातील मोहाडा तांडा या गावची ही आक्रमक अशी किक बॉक्सर आहे. सध्या यशस्वी गोंदिया येथे शिक्षण घेत आहे. 14 वर्ष वयोगटाच्या या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये तिला सुवर्णपदक मिळालं आणि तिचं नाव देशभरात पोहोचलं. किनवट तालुक्यातील मोहाडा तांडा नावाच्या एका आडवळणाच्या गावात राहणारी यशस्वी अत्यंत आक्रमकपणे आपल्या प्रतिस्पर्ध्याला ठोसे लावत आहे. नमस्कार, माझं नाव निकिता मनोज राठोड. ही माझी मुलगी यशस्वी. हिने किक बॉक्सिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवला. त्याबद्दल सगळ्या जणांनी शुभेच्छा दिले, त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत. आणि तिला आधीपासूनच खेळायची आवड होती. प्रत्येक ठिकाणी आम्ही तिला सपोर्ट केला. नमस्कार मित्रांनो, माझे नाव मनोज उत्तम राठोड. ही माझी मुलगी यशस्वी मनोज राठोड. हिला लहानपणापासूनच खेळात खूप आवड होती आणि तिच्यातलं ते खेळातले जे सुप्तगुण आहे त्याला आम्ही कुठेच कमी पडू दिलं नाही. लहानपणापासून तिच्या खेळाच्या आवडीला आम्ही पुढे वाढवलं. जिथं जिथं तिला खेळायचं आहे तिथं प्रत्येक ठिकाणी आम्ही तिला पाठवला, तिला पाठिंबा दिला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला जे चांगले कोच मिळाले, श्री तेजसिंग आलोत सर, श्री हेमंत चावके सर आणि श्री संगम बावनकर सर यांनी खूप मेहनत घेऊन सर्वप्रथम ती जिल्हा स्तरावर किक बॉक्सिंगमध्ये फर्स्ट आली, त्यावेळेस आम्हाला खूप आनंद झाला होता. आम्ही विचारसुद्धा केला नव्हता की ही मुलगी पुढे या किक बॉक्सिंगमध्ये एवढ्या समोर जाईल. लगेचच तिनं विभागीय किक बॉक्सिंगमध्ये मेडल घेतला, त्यानंतर स्टेट लेवलला सुद्धा तिने मेडल घेतला आणि आता तर तिने नॅशनल लेवलला राष्ट्रीय पातळीवर गोल्ड मेडल घेऊन आमचं सर्वांचं नाव एवढं उंचावलं. यशस्वी मनोज राठोडने राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावलं आणि तिच्या गावचं नाव जगाच्या नकाशावर आलं. 14 वर्ष वयोगटाच्या या स्पर्धेमध्ये यशस्वीने सुवर्णपदक कमवताच तिचा जयघोष सुरू झाला. यापूर्वी तिने डिव्हिजन स्तरावर आणि राज्यस्तरावरही सुवर्णपदक कमवलं आहे. हे त्याचं गाव आहे आणि आज आम्ही त्याच्या गावाला भेट दिली. किनवटपासून तब्बल 30 किलोमीटर दूर डोंगर माथ्यावर असलेलं त्याचं मोहाडा तांडा हे गाव आहे. आम्ही त्याच्या घरी गेलो आणि त्याच्या घराला कुलूप होतं. त्याचे वडील गोंदिया येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे. यशस्वी पण तिथेच शिक्षण घेत आहे. शिक्षणाबरोबरच ती आता स्टार किक बॉक्सर झाली आहे. बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या यशस्वी राठोडचं हे गावाकडचं घर आहे. आपण बघू शकता की पाठीमागे तिचं हे बंद दिस अस बंददार असलेलं घर आहे. आणि यशस्वी राठोडचे जे वडील आहेत ते गोंदियामध्ये जिल्हा परिषदेला शिक्षक म्हणून काम करतात. आणि गोंदियामध्येच गोंदिया जिल्ह्याकडनं ती राष्ट्रीय पातळीवर जेव्हा तिनं किक बॉक्सिंग खेळामध्ये सहभाग घेतला त्यामध्ये तिला सुवर्णपदक मिळालेलं आहे. एका आडवळणाच्या गावाची ही मुलगी आहे. मोहाडा नावाचं नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातलं हे डोंगरावर वसलेलं गाव आहे आणि आम्ही आता तिच्या घरासमोर आहे. त्या गावचे काही नागरिक आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. किती आनंद वाटतो आपल्या मुलींनी सुवर्णपदक मिळवलं? एक नंबर आनंदमय वाटतोय. आमच्या गावातून ती असं पदावर गेलेली आहे की आम्हाला खूप आनंद खुशी वाटतोय. जेव्हा ही पहिल्यांदा बातमी कळाली त्यावेळेस काय प्रतिक्रिया होत्या लोकांच्या? खूप खुशीमध्ये आले, कारण की किनवट तालुकाच नाही हा जिल्हा, नांदेड जिल्ह्यामध्ये बी हा भारतामध्ये फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा आमच्या गावातून हे मुली ह्या पदावर गेली म्हणून खूप आनंद अभिनंदन वाटते. एकूणच गावकऱ्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहे अत्यंत उत्साहाच्या प्रतिक्रिया आहे. आडवळणाच्या एका छोट्याशा डोंगरावर वसलेल्या मोहाड्या गावच्या तरुणीनं किक बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवलेलं आहे आणि तिची घोडदौड समोर सुरूच असून नक्कीच ती आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहाडा गावचं नाव रोशन करेल, देशाचं नाव रोशन करेल असा विश्वास गावकऱ्यांना वाटतो. विलास आडे, डीटी न्यूज, मराठी, नांदेड. हे आहे TTV न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात DT न्यूज मराठी.